नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूपदा असं होतं की आपल्याला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, कुठंतरी भाषण ऐकलेलं असतं, कुठंतरी अंदाज घेतलेला असतो आणि आपली इच्छा असते की आपल्याला लहानपणापासूनच कलेक्टर व्हायचंय, IAS व्हायचंय. मात्र काय होतं की खूपदा काही कारणास्तव आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. तर मित्रांनो, त्या पर्स्पेक्टिव्हने ज्ञानदीप अकॅडमीने 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, 12th पास स्टुडंटसाठी एक नवीन कोर्स आम्ही लॉन्च करत आहोत, ज्या कोर्सचं नाव आहे UPSC फाउंडेशन मॅच. बेसिकली रिसेंटली काय झालेलं आहे की UPSC आणि MPSC दोन्हीचा सिलेबस सेम झालेला आहे. यामुळे काय की आमची UPSC आणि MPSC दोन्हीची सुद्धा फाउंडेशन मॅच आहे. फाउंडेशन मॅच का आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा हा सांगतो की ही मॅच 3 वर्षांची आहे. जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहेत, ज्यांनी 12वी पास केलेली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आमचा हा फाउंडेशन बॅचचा कोर्स आहे आणि खूप इंटरेस्टिंग कोर्स आहे. मी तुम्हाला या सगळ्यांबद्दल सांगतो. ज्ञानदीप अकॅडमीचे फाउंडेशन बॅच आहे, 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. किंवा तुम्ही फर्स्ट इयर झाले, सेकंड इयरला आहात, सेकंड इयर, थर्ड इयर आणि परत इंटिग्रेटेड बॅच या टाईपने सुद्धा तुम्ही करू शकता. आमची ही जी फाउंडेशनची बॅच आहे, या बॅचला आम्ही 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण एक एक मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला पॉइंट हा आहे की 12वी झालेली आहे आणि मोठा प्रश्न आहे की आता काय करायचंय. सगळ्यात मोठा प्रश्न आहे UPSC करायची, MPSC करायची. आणि महत्वाचं काय की आता एक लक्षात घ्या की जर समजा तुम्ही सध्याचा UPSC आणि MPSC जर पॅटर्न पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की 2025 पासून MPSC चा पॅटर्न हा 100% UPSC सारखा केलेला आहे. थोडाफार महाराष्ट्राचा पार्ट वगळता, पण त्यामध्ये सुद्धा मला प्रामाणिकपणे असं बिलकुल वाटत नाही की महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्नांची संख्या जास्त असेल. कारण महाराष्ट्र सरकारचं स्वतःचं म्हणणं आहे की यांना मराठी टक्का नागरी सेवांमध्ये, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वाढवायचं आहे. मग मला सांगा, ही मराठी मुलांना या अडचणीत का टाकतील की तुम्ही UPSC पण अभ्यास करा आणि सोबतच तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास सुद्धा करा, या अडचणीत का टाकतील? त्यामुळे मला पर्सनली वाटतं की या पद्धतीने विनाकारण महाराष्ट्राचा सिलेबस खूप मोठ्या प्रमाणात वाढवून मराठी टक्का कसा कमी पास होऊ शकतो याकडे सरकार बिलकुल प्रयत्न करणार नाही. सरकारचा प्रयत्न असेल की मुलांनी UPSC चा मॅक्सिमम अभ्यास करावा. हा अभ्यास करताना त्यांनी थोडाफार ट्रॅक महाराष्ट्राचा ठेवावा, जेणेकरून मातीशी नाळ असते, आपली सोशिओ इकॉनॉमिक अंडरस्टँडिंग माहीत असते. तर मग सगळ्यात मोठा फायदा आहे की तुम्ही जर आत्तापासून 12वीपासून जर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली तर ज्ञानदीप अकॅडमीची फाउंडेशन बॅच नक्की जॉईन करू शकता. मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीची फाउंडेशन बॅच 1 ऑगस्टला सुरू होणार आहे. परत एकदा सांगतो, ज्ञानदीप अकॅडमीची फाउंडेशन बॅच 1 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि याचं आपलं ठिकाण असणार आहे फर्ग्युसन कॉलेज रोड. फर्ग्युसन कॉलेज रोडला, फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेटच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जेव्हा स्टारबक्स कॅफे दिसतो, त्या स्टारबक्स कॅफेच्या वरती 3rd मजल्यावरती ज्ञानदीप अकॅडमीचं फाउंडेशनची बॅच असणार आहे. महत्वाची गोष्ट, फाउंडेशन बॅच का जॉईन करावी हे महत्वाचं आहे. तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, या सगळ्या गोष्टींशी UPSC ला किंवा MPSC ला, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यांना या सगळ्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नाही. आयोगाला काय हवं आहे, UPSC ला हवं आहे तुमची आन्सर रायटिंग कशी आहे, तुमची लँग्वेज कशी आहे, तुमची अंडरस्टँडिंग कशी आहे, तुमचा कंटेंट कोणत्या प्रकारचा आहे, तुम्ही कसं लिहू शकता, फक्त याच गोष्टींना UPSC शी घेणं देणं आहे. UPSC ला तुमचं पर्सेंटेज, तुमचं कॉलेज, तुमचं ग्रॅज्युएशन, तुम्ही किती मेरिटोरियस आहात, किती हुशार आहात, या सगळ्या गोष्टींशी UPSC ला आणि MPSC ला काहीही घेणं देणं नाही. मग जर असं असेल तर माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला नक्की पोस्ट हवी असेल तर तुम्ही अर्ली स्टार्ट करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. सुरुवात लवकर करा. अर्ली स्टार्ट केलं तर फायदा हा होतो की तुम्हाला लिहिण्यासाठी सोपं जातं. सो अर्ली स्टार्ट करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक्झाम चांगली समजून घ्या, त्यानंतर एक्झामिनेशनचा प्लान करा. बरोबर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फाउंडेशन बॅच मध्ये समजावून सांगितल्या जातील. प्लान काय आहे, एक्झाम कशी असते, पेपर किती असतात, कोणत्या पेपरला किती मार्क असतात, पहिल्या वर्षी काय रीडिंग करायचं, सेकंड इयरला काय रीड करायचं, थर्ड इयरला काय रीड करायचं, या प्रत्येक बेसिकात बेसिक क्वेश्चनला सुद्धा आम्ही टच करणार आहोत. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे, आपली जी फाउंडेशन बॅच आहे ही अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी असेल. पहिला मुद्दा हा आपला 3 वर्षांचा कोर्स असणार आहे.
तीन वर्षांमध्ये पहिल्या वर्षाला मी म्हणतो फाउंडेशन इयर, दुसरं वर्ष असतं प्रिपरेटरी इयर, तिसरं असतं इंटिग्रेटेड इयर. सो आम्ही या फाउंडेशन बॅचला तीन पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, फाउंडेशन इयर, प्रिपरेटरी इयर आणि इंटिग्रेटेड इयर. इंटिग्रेटेड इयर मध्ये काय असतं की तुम्हाला सगळंच्या सगळं सिनियर लोकांच्या बरोबरीने शिकवलं जातं, म्हणजे त्या ठिकाणी शिकवण्याची इंटेन्सिटी, शिकवण्याचा टीचिंगचा जो रिगरसनेस असतो एवढा जास्त असतो. तो या पद्धतीचा असतो की तुम्ही आता या वर्षी जून मध्ये एक्झाम देणार आहात या इंटेन्सिटीने त्या ठिकाणी टीचिंग केलं जातं. फर्स्ट इयरला मात्र काय असतं, सगळं बेसिक बेसिक कव्हर केलं जातं. पहा सगळ्यात काय की युपीएससी एमपीएससी सिलेबस आणि सब्जेक्टची ओळख करून दिली जाते. सिलेबस नेमका काय आहे, सिलेबसच्या प्रत्येक वर्डवर डी कोडिंग केलं जातं. व्हॉट इज डी कोडिंग ऑफ दिस सिलेबस? सिम्पल कन्सेप्ट आहे, तुमच्या सिलेबसमध्ये जे मुद्दे आहेत या प्रत्येक पॉइंटला तुमच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून देणं, त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहून देणं, त्याच्यावरच्या की वर्ड्सवर तुम्हाला काम करण्यासाठी सांगणं, ही सगळी कामं यामध्ये असतात. याची सुरुवात आम्ही एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड पासून करतो. इथं लक्षात घ्या, आम्ही टीचिंग एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड पासून करतो, मात्र महत्वाचं आहे याची एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. या ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचला आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये ऍक्सेस देतो. बेसिक शिकवण्यावर भर असतो, सगळ्यात मेन आहे रायटिंग स्किल आणि आन्सर रायटिंगवर सगळ्यात जास्त भर असतो. परत एकदा सांगतो, तुमच्या कोणत्याही गोष्टीशी आयोगाला काहीही घेणं देणं नाही. आन्सर रायटिंग इज द की टू क्लिअरिंग दिस एंटायर युपीएससी फाउंडेशन बॅच. नोट्स मेकिंग, एस्से रायटिंग हा मेन कल असतो. पहिल्या दोन वर्षात आम्ही तुमच्याकडनं 10 प्रकारच्या एस्सेज वरती पूर्ण डिटेल्ड मध्ये आन्सर रायटिंग करून घेतो. पहिल्या वर्षी 5 प्रकारचे एस्से, दुसऱ्या वर्षी 5 टाईपचे एस्से आणि मग तिसऱ्या वर्षी गेल्यानंतर मात्र या 10 टाईप्स मध्ये जो अडव्हान्समेंटचा लेवल असतो, ज्या ठिकाणी तुम्ही आन्सर रायटिंग करायला हवं त्यावर सगळ्यात जास्त वर्क केलं जातं. लक्षात घ्या, सगळ्यात दुसरा महत्वाचा भर असतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर मेन फोकस केला जातो. फाउंडेशन बॅच जॉईन केल्यानंतर कलेक्टरचं ऑफिस असेल, एसपीचं ऑफिस असेल, कमिशनरचं ऑफिस असेल, इन्कम टॅक्स कमिशनरचं ऑफिस असेल, या सगळ्या मोठ्या मोठ्या ऑफिसेसला आम्ही तुम्हाला व्हिजिटला घेऊन जातो. या व्हिजिटचा पर्पज हा आहे की जेव्हा तुम्ही या व्हिजिटला जाता तेव्हा तुम्ही ते एक्सपोजर बघता, तुम्हाला ते व्हिजन दिसतं, करे हा का तयार झालाय, ऑफिस कोणत्या टाईपचं असतं, आपण काय होणार आहोत, आणि व्हिज्युअलायझेशन तुमच्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं. दुसरं महत्वाचं आहे तुमची स्पीकिंगची कॅपॅसिटी, आन्सर रायटिंगची कॅपॅसिटी. थोडक्यात आमचा मेन पर्पज असतो तुमच्यामध्ये ओएलक्यूज डेव्हलप करणं, ओएलक्यूज ऑफिसर लाईक क्वालिटीज डेव्हलप करणं. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला ऍज अ ऑफिसर इमॅजिन करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. सो यू हॅव टू पुट युअर सेल्फ इन टू द शूज ऑफ अन ऑफिसर. तुम्हाला हा विचार करायचा की नाही, मी आता ऑफिसर झालोय, आता जर मी ऑफिसर झालो असेल तर मी काय असेल. हॉबी डेव्हलपमेंटर, मग आमच्या इथं फाउंडेशन बॅच जॉईन केल्यानंतर मूवी क्लब असतो, रिडिंगचा क्लब असतो, ट्रेकिंग क्लब असतो, स्विमिंग क्लब असतो, या वेगवेगळ्या प्रकारचे क्लब असतात ज्यामधनं तुमच्यामध्ये टीम बिल्डिंग डेव्हलप होते, तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होतं. फील्ड व्हिजिट असते, साईट व्हिजिट असते, वेगवेगळ्या प्रकारचे कल्चरल प्रोग्राम्स असतात, हायकिंग ॲडव्हेंचरचे प्रोग्राम असतात, क्विझ कॉम्पिटिशन असतं, डिबेट कॉम्पिटिशन असतं, ग्रुप डिस्कशन, इलोक्युशन, पोस्टर प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टींचा मेन पर्पज काय आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मी खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा ऑब्झर्व केलेला आहे, दिवसभर अभ्यास करतात आणि यामधनं त्यांची पर्सनॅलिटी एवढी ड्राउझी, एवढी ड्रेन्ड होऊन जाते की ही लोक इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर कोणत्याही पद्धतीने चांगलं परफॉर्म करू शकत नाही. या विद्यार्थ्यांना चांगलं परफॉर्मन्स जमतच नाही. यामुळे मग या ठिकाणी असं आहे की जर तुम्हाला चांगलं परफॉर्म इंटरव्ह्यूमध्ये करता नाही आलं तर परत तुमचे पहिले पाढे 55 असतात. तर ही पहिले पाढे 55 होऊ नये यामुळे आम्ही तुमच्या पर्सनॅलिटीवर विशेष लक्ष देतो. पहिल्या दोन वर्षामध्ये कंटेंट एनरिचमेंट प्लस पर्सनॅलिटी यावर मेन फोकस असतो, मात्र दोन वर्षानंतर तिसऱ्या वर्षी मात्र आम्ही तुमच्याकडनं एवढं लिखाणकाम करून घेतो की आम्हाला स्वतःला विश्वास आहे की आमच्या फाउंडेशनचे बॅचचे विद्यार्थी ही सर्वात जास्त प्रमाणात पास होतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट बॅचचं स्वरूप काय आहे, आठवड्यामध्ये 3 दिवस क्लास असेल, चौथ्या दिवशी ऍक्टिव्हिटी असेल. आठवड्यामध्ये 3 दिवस क्लास असेल, चौथ्या दिवशी ऍक्टिव्हिटी असेल, रोज 2 तासांचं लेक्चर असेल. आणि यामध्ये लक्षात घ्या, ही जी आपली बॅच आहे याचा वेळ आहे संध्याकाळी 5:30 to 7:30.
परत एकदा सांगतो आपल्या फाउंडेशन मॅचचा वेळ आहे 5:30 to 7:30 जेणेकरून तुम्ही तुमचं कॉलेज अटेंड करून या फाउंडेशन मॅचला अटेंड करू शकता. एक्सपिरियन्स फॅकल्टी असेल, प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटॉर दिला जाईल. हा पर्सनल मेंटॉर तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष तुमच्या चॉईसने असेल. हा पर्सनल मेंटॉर तुम्हाला तुमच्या कॉलेजचा अभ्यास प्लस तुमचा रेग्युलर अभ्यास हा सगळ्यांना कसं मॅनेज करायचं, यामध्ये कोणत्या पद्धतीने वर्कआउट करायचं, हे सगळं हा पर्सनल मेंटॉर तुम्हाला शिकवेल. तर तुम्हा सर्वांचं या ज्ञानदीप अकॅडमीच्या फाउंडेशन बॅच मध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला काहीही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, तर मी तुम्हाला दोन नंबर देतो 9511280465 अँड सेकंड नंबर इज 8806277677. यापैकी कोणत्याही फोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून फाउंडेशन बॅच बद्दलची डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्ही एन्क्वायर करू शकता. लक्षात घ्या 9511280465 8806277677 यापैकी दोन्ही फोन नंबरला तुम्ही कॉल करून फाउंडेशन बॅचची इन्क्वायरी करू शकता. किंवा जर समजा तुम्हाला प्रत्यक्ष मला भेटायचं असेल तर मी अलका टॉकी चौकामध्ये अवेलेबल असतो. रोज सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6 अलका टॉकी चौकामध्ये उपलब्ध असतो. तुम्ही येऊन माझ्याकडे डाऊट विचारू शकता. सर्वांचं ज्ञानदीपच्या फाउंडेशन बॅच मध्ये मनापासून स्वागत आहे. शुभेच्छा.